मध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा उद्या मतदान होत आहे. मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि मतदानासाठी लागणारं साहित्य आज कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलंय. तर हे साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झालेले आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 2026 मतदान केंद्र आहेत. तर 19,81,866 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासन आता उद्याच्या मतदानासाठी संपूर्ण यंत्रणेसह सज्ज झालंय. तर मतदान यंत्र साहित्य वाटप स्थळावरून याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत असून त्यासाठी मतदान यंत्र सध्या या ठिकाणी आलेले आहेत आणि हेच मतदान यंत्र उद्या मतदान केंद्रावर जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 19,00,000 मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी हे मतदान यंत्र सज्ज झालेले आहे. महसूल प्रशासनाच्या वतीने, निवडणूक आयोगाच्या वतीने हे मतदान यंत्र उद्या मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठीची ही पूर्वतयारी आहे. यासाठी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी हे मतदान यंत्र ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी आले असून प्रशासन पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे आणि उद्या उमेदवारांचं भवितव्य या मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. साम्स टीव्हीसाठी सुशील थोरात, अहमदनगर. अहमदनगर मध्ये मतदानासाठी ही तयारी करण्यात आलेली आहे. अहमदनगर मध्ये सुजय विखेन विरुद्ध निलेश लंके अशी ही लढत होणार आहे आणि त्या लढतीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.